केलेली नाही. पाच न्यायमूर्तींच्याच बेंचपुढे ही सुनावणी होईल आणि जर गरज भासली तर रेगुलर प्रेसप्रमाणे गुणवत्तेवर जाऊ शकतो. माझ्याकडे पूर्ण माहिती नाही, प्रवासात होतो. सर इतकं सांगतो की आमच्या वकिलांनी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे. आमची बाजू सत्याची असल्यामुळे आम्हाला काही खोट पुरावे लपवाछपी करून आमची बाजू मांडण्याची गरज नाही. आणि मी कालही सांगितलं जे उद्धव ठाकरे साहेबांचंही मत आहे, कशा करता येईल रिझल्ट करायचं. निवडणुका ना मी सामोरं झाला कारण लोक ठरवतील शिवसेना कोणती. जर न्यायालयाला किंवा निवडणूक आयोगाला तरी शिवसेना कोणती हा निर्णय घेण्यात अडचण असेल कोणत्याही प्रकारची दबाव असतात बाकी काय असत. तर निवडणुका आणि जनतेत जाऊन कौल घेणं हा अशा वेळेला एकच मार्ग असतो. 40 आमदार फुटणं व विधिमंडळ पक्षातले काही लोक बाजूला होणं म्हणजे शिवसेना फुटणं असं होत नाही. शिवसेना जर तुम्हाला पाहिजे असेल तर आता जी बाहेर आहे ही शिवसेना. शिवसेना ही शिवतीर्थावर असते. शिवसेना ही गावागावात आहे. शिवसेना ही जिल्ह्या जिल्ह्यात आहे. ती शिवसेना आमदार जे गेले ते गेले. मी मागे म्हटलं होतं त्यांच्याविषयी.